aku nanti ke perga asur biasa kalda. Nara kau dah lada. मित्रांनो सुरवेंचा काटा यूट्यूब चॅनल मध्ये मी कल्पेश सुरू आहे, तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आता आपण जातो गवर घालवण्याची जी प्रथा असते ते बघण्यासाठी. मला माहिती नाही का असतं, आता आपण प्रत्यक्षात जाऊन बघणार आहे काय प्रथा आहे. असं म्हणतात की गाणं बोलून गवर घालवतात, ते बघू आता आपण ती काय प्रथा आहे. ती बहुतेक जणांना नाही माहिती आहे, तुम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटेल कदाचित. चला बघूया. नमस्कार मित्रांनो, आता शेवटची आरती आहे. तर आपण आता चाललो आरतीला. आज गावकीची आरती असते गावाला, जाऊया आपण आरतीला. विघ्नाची नरवे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरा उठ चेंदुराची गंडी जोबे माया मुक्ता फळाची. कुठे वरती बाकी आहे आम्ही पोस्टपोन बोलणार आहे पोरांचे. जय म्हणवलाय ना तो बोलतो पोरांचे, त्याला आम्ही काहीतरी वेगळंच जाणवलं बोलतो पोरांचे. आता आम्ही जाऊन जात आहोत आपले वेल्डिंग वाले अनंत गारकोडे यांच्या इथे आमटी भाई. निरोप घेण्याची वेळ झाली आहे. चला आता आपण बघा गावच्या ठिकाणी बाप्पाचा निरोप घेताना काय काय तयारी करतात आणि काय पद्धत असते निरोप घेण्याची. कौंडाच्या फळाचा दिवा बनवतो.
आता प्रत्येक गणपती लाईनीत असतो गावाला, तुम्हाला दिसेलच. गणपती अप्पा. आपण खूप मागे राहिलो होतो, धावत धावत पुढे आलोय मी. आता इथून चांगला व्ह्यू भेटेल, सगळे गणपती एकत्र बघायला भेटतील तुम्हाला. भाभी कसे एकत्र गणपती काढतात सगळे तुम्हाला आता दिसेल. मंगल मूर्ती. ही गावची प्रथा असे सगळे एकत्र डोक्यावर गणपती नेतात. मुंबई वगैरे नाही, खूप आश्चर्यचकित वाटतं की असे डोक्यावर पण गणपती नेतात लोक. म्हणणार बाकीच्यांसाठी गणपती बाप्पा. एवढे सांग गणपती आधी. अरे मला सांगायचं काय तरी. हा सांग सांग. गणपतींच्या मध्ये नको फक्त. गणपती बाप्पा मूर्ती. आमची परंपरा आहे रांटरवाडी गावाची. गावातून गणपती सगळी लहान लहान पोरं येत आहेत, कोणी सेल्फी काढत आहे, कोण छत्री घेऊन येत आहे, कोण घंटी वाजवत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तुम्ही बघू शकता हे बुवा नरे सुरू गेले ढोलकी वादक. अरे काय कल्पे झाला आमचे बुवा बुवा इकडे. हे आमचे सुरेश बुवा लागे. सुरेश बुवा हे आमचे. राठोडवाडी गावाची परंपरा परंपरेप्रमाणे एकदम सरळ लाईन मध्ये येतात सर्व गणपती. कोणी लाईन वाकडी तिकडे तोडत नाही. आता ही आली गौरी माता की जय. ही आली कासारांची गवर. आणि त्याच्या मागे आहे मंडवलांचा गणपती. असे खूप काही गणपती आहेत आमच्यामध्ये. किती जवळजवळ 70 गणपती आहेत परंपरेने. वाकडा तिकडा कोणच चालत नाही, सरळ लाईन मध्ये चालते. ही आमच्या गावची परंपरा. मी जाते पुढे गणपती बाप्पा. सुरव्यांचा गणपती. सुरव्यांचे गणपती आहे रे सगळे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. हो गणपती बाप्पा. मोहन शांटे पहिल्यांदा घेतलंयस ना? फुल पडलं. जाऊ दे जाऊ दे. आपल्या शांटीनी पहिल्यांदाच गणपती घेतला डोक्यावर. कसं वाटतं शांटी? गणपती बाप्पा. लहानपणी आम्ही हीच मजा करतो इकडे. आरती होणार इकडे पूर्ण गावकीची.
मदत दे ही ही गाय भात परत भाजी दोन तीन प्रकारच्या भाजी असतात. कोणत्या भाजी असतात? बघा धारची भाजी भाताची आणि भेंडी भेंडी वीस सत सतरा पंधरा भाजींची वीस करायची घरे भात टाकायचं वीस करायचं आणि ते नवा देवाला दाबायचा कालवायचा आणि तो द्यायचा तो गोड लागतो म्हणजे त्याला चव येते गणपतीला. ठेवा माझ्यासाठी नंतर माझ्यासाठी ठेवा थोडं तरी पसंत मी तर पोट भरतो. हा बरोबर धन्यवाद. लाईक करा, आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. कारण आपली गावची परंपरा माहीत नसेल अजूनपर्यंत आणि जे गणपतीला म्हणजे सुट्टी न भेटल्या कारणाने जाऊ नाही शकले गावी त्यांनाही शेअर करा, त्यांनाही मजा घेऊ द्या की गावी काय मजा असते, त्यांनी मिस केलं आहे सगळं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, कीप सपोर्टिंग.